नाशिकचे भावी खासदार माणिकराव पोपटे असतील असे भाकीत नाशिकचे सिन्नर येथील डॉक्टर अमोल सांगळे यांनी केले. तसे त्यांनी न्यायालयात हमीपत्रही दिले. विशेष म्हणजे माणिकराव पोपटेंना अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली नाहीये. नारायण राणेंचे बोट भरून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले आणि सध्या भाजपात असलेले माणिकराव पोपटे यांना खासदारकीची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सिन्नर येथील डॉक्टर अमोल सांगळे यांनी नाशिकच्या भावी खासदार माणिकराव पोपटे असतील असं भाकीत केले. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले डॉक्टर अमोल सांगळे हे भाकितांकरिता नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्येही ओळखले जातात. विशेष म्हणजे माणिकराव पोपटेंबद्दल त्यांनी हे भाकीत इतक्या ठामपणे केले की त्यांनी थेट नाशिकात त्यांनी स्टॅम्प पेपरवर तसे लिहूनही दिले. नमस्कार, खरं आहे मी डॉक्टर अमोल सांगळे बोलतो. नाशिक माणिकराव शिवाजीराव पोपटे यांचं आहे आणि 13/3/2019 ला मी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये सदर व्यक्ती जे आहे हेमंत प्रकाश आगळे यांच्यासोबत ते नोटराईज केलेलं आहे. असं आहे, वैयक्तिक मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही किंवा कार्यकर्ता नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत की जे अध्यात्मावर विश्वास ठेवतात. बऱ्याचशा लोकांना काही अनुभव आले अध्यात्माचे, त्याच्यानुसार हे मला वैयक्तिक वाटलं आणि मी ते प्रेडिक्शन माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांच्या बद्दल भाकीत केलेलं आहे. आपल्याला मिळालेली ही दैवी देणगी आहे असं डॉक्टर अमोल सांगळे सांगतात. त्यांच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्यांकडून ते कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा मोबदला घेत नाही. आता त्यांनी माणिकराव कोकाट्यांबद्दल भाकीत वर्तवले. त्या व्यक्तीला खात्रीशीर पुरावा पाहिजे होतं, त्यांच्या दृष्टीने ते कदाचित विशेष असेल. त्यांनी जे स्टॅम्प मागितला ते माझ्यासाठी काही विशेष नाही, मी दिलं लिहून त्यांना. असं काही नाही, हे बीजेपीची लाट आहे, शिवसेनेची लाट आहे, परंतु हे आमचं आध्यात्मिक प्रेडिक्शन आहे, बरोबर आहे, त्यानुसार आम्ही हे भाकीत केलेलं आहे. आणि माणिकराव शिवाजीराव कोकाटे हेच खासदार असतील असं त्यांना लेखी पुराव्यासह मी स्टॅम्प पेपरवरती नोटराईज करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे काही विशेष गोष्ट नाहीये, हे आध्यात्मिक प्रेडिक्शन आहे, त्यानुसार आम्ही ते आमचं मत त्याच्यावर मानलंय. सर्वात महत्वाचं म्हणजे कोकाट्यांना अद्याप भाजपाचं काय तर इतर कोणत्याही पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. युती झाल्याने ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी शिवसेना त्यांना संधी देईल का असा सवाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं होतं, पण तसे झाल्यास समीर भुजबळांकडून ती जागा काढून माणिकराव कोकाट्यांना दिली जाईल का हाही प्रश्न आहे. त्यामुळे डॉक्टर अमोल सांगळे यांचे भाकीत खरे ठरते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.